बसवज्योति यूथ फाउंडेशन यांच्या वतीने जोल्ले प्रीमियम लीग क्रिकेट स्पर्धेचे आयोजन निप्पाणी तालुक्यातील कोगनोळ येथे करण्यात आले होते। त्यामध्ये हनबरवाडी महालक्ष्मी फायटर्स संघाने प्रथम क्रमांक पटकावून रोख रक्कम 25,000 रुपये व शिल्डचे मानकरी ठरले, तर यश वॉरियर्स यांनी द्वितीय क्रमांक पटकावला। बसवज्योति यूथ फाउंडेशनच्या वतीने आयोजित केलेल्या जोल्ले प्रीमियम लीग क्रिकेट स्पर्धेतील विजेत्यांना आशा ज्योती मतिमंद मुलांच्या शाळेचे अध्यक्ष ज्योतिप्रसाद ज्वल्ले आणि बसवज्योति यूथ फाउंडेशनचे अध्यक्ष बसवप्रसाद ज्वल्ले यांच्या हस्ते प्रथम स्थान मिळवलेल्या महालक्ष्मी फायटर्स चे मालक धनाजी कागले यांच्या संघाला रोख 25,000 रुपये आणि ट्रॉफी, द्वितीय बक्षीस मिळवलेल्या यश वॉरियर्सचे मालक प्रीतम शिंत्री यांच्या संघाला 15,000 रुपये रोख आणि ट्रॉफी, तर तृतीय क्रमांक मिळवलेल्या डॉक्टर एस के एस टीमला ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले। आज या स्पर्धेचा सांगता समारंभ झाला। विनंती करतो आणि इथं आम्ही स्पॉन्सर करायचं म्हणून ठरवलं, परंतु लोकल सपोर्ट पण खूप गरजेचं आहे इथं शिस्तबद्ध होण्यासाठी। तर आज जे काही स्टेजवर असलेला आमचा सर्व भाजप कार्यकर्ता असू दे व सर्व आमच्या कमिटी मेंबरला पण देखील, तुम्ही जोरात टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचा पण देखील धन्यवाद अर्पण करा। आणि एकदा सर्व संघाला मी अभिनंदन सांगू इच्छितो आणि असंच तुमचं प्रेम विश्वास जोल्ले परिवारवर असू दे आणि जोल्ले परिवार पण सदैव तुमचा पाठीशी आहे म्हणून सांगून मी माझा दोन शब्द संपवतो। धन्यवाद। यावेळी कोगनोळी भाजपा अध्यक्ष कुमार पाटील, धनाजी कागले, सुनील माने, सचिन निकम, अमित गायकवाड, कुमार होटकर, प्रीतम शिंत्रे, सुनील गुगरे, वैभव पाटील, बबलू पाटील, रंगा कागले, दिलावर भैरवाडे, सचिन पाटील यांच्यासह विविध संघांचे पदाधिकारी व क्रिकेट प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते।